कुडावे गावामध्ये कौटुंबिक वादातून एकाची हत्या करण्यात आली होती. या आरोपीस परमेश्वर पोलिसांनी अवघ्या 24 तासात कर्नाळा परिसरातून अटक केली. गंभीर गुन्ह्यातील आरोपीला अवघ्या 24 तासात अटक करण्यात आल्याने पनवेल पोलिसांचे सर्व स्तरातून कौतुक करण्यात येत आहे. कुडावे गावात राहणाऱ्या शुभम ठोंबरे यांनी कौटुंबिक वादातून फिर्यादी रघुनंद श्रीराम कोंडीलकर यांचे वडील श्रीराम कोंडीलकर व भाऊ ज्ञानेश्वर कोंडीलकर यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला केला होता. यामध्ये ज्ञानेश्वर कोंडीलकर गंभीररित्या जखमी होऊन मयत झाले व रघुनंदन व त्याचे वडील श्रीराम हे जखमी झाले होते. या घटनेनंतर शुभम हा फरार झाला होता. या घटनेची नोंद पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आल्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील बाजारे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक घोरपडे व त्यांचे पथक अधिक तपास करीत असताना हा आरोपी कर्नाळा परिसरात लपला असल्याची खबर मिळाली. त्यानुसार या पथकाने छापा मारून आरोपीला अटक केली आहे. या घटनेची सविस्तर माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील बाजारे यांनी मला टीव्हीला दिली. कोंडीलकर यांची फॅमिली कुडावे गावात राहते. त्याचप्रमाणे त्याच भागामध्ये त्यांच्याच घराच्या जवळ 50 मीटरवरती भगवान टोंबरे यांचं सुद्धा एक कुटुंब राहतं. तर 1-2 दिवसापूर्वी म्हणजे साधारण 16-15 तारखेला रात्री 11:30 सुमारासामध्ये त्या श्रीराम कोंडीलकरांचा जो मुलगा जा एक मुलगा आहे ज्ञानेश्वर म्हणून, तर त्यांनी काय केलं त्याला काय केलं एक जो त्यांचा ठोंबरेंचा जो मुलगा आहे ज्ञानेश्वर, त्या ज्ञानेश्वर भगवान ठोंबरे ह्यांनी अपशब्द वापरले फॅमिलीबद्दल. म्हणजे त्याला जा विचारण्यासाठी रात्री 11:30 वडील आणि दोघं भाऊ गेले तर त्यांचा अगोदर ते घरामध्ये घराच्या बाहेरच आईवडिलांच्या समक्ष त्यांची झालं की उद्या आपण सकाळी डिस्कस करू. मग ते निघाले. परत निघाल्यानंतर ते तिघंच गेल्यानंतर रस्त्यामध्ये गोऱ्यांचं एक घर आहे त्याच्यासमोरच, बळीराम गोऱ्यांचं एक घर आहे त्याच्यासमोर जवळच, तो पाठीमागून आला आणि त्यांनी काही न समजण्याच्या आतमध्ये बटणाच्या चाकूनी सपासप ज्ञानेश्वरच्या पोटावरती छातीवर वार केले. आणि त्याला सोडवण्यासाठी गेले असता त्याचे जे वडील आहेत श्रीराम कोंडीलकर त्यांच्याही डाव्या बाजूला वार झाले छातीच्या खाली आणि पाठीमागच्या बाजूला. त्याचप्रमाणे जो फिर्यादी आहे रघुनंदन त्याच्यासुद्धा डाव्या हातावरती वार झाला. त्यामुळे हे तिघंजणी तिथं जखमी अवस्थेत कोसळले. त्यातला एक जो सिरियस झालेला होता ज्ञानेश्वर त्याला गांधी हॉस्पिटलमध्ये आणलं आणि तिथं डिक्लेअर झालं उपचार करण्यापूर्वीच तो मयत झाल्याचं आणि दोघांना इंजुरला पुरत हॉस्पिटलला त्यांनी ॲडमिट केलं. या संदर्भात आम्हाला माहिती मिळाल्यावर ताबडतोब आम्ही त्या ठिकाणी गेलो आणि FIR 302-307-24 प्रमाणे दाखल केला. आणि त्या आरोपीला आम्ही जो शुभम जो आहे त्या शुभमला 24 तासाच्या आतमध्ये आम्ही त्याला अटक केली ठोंबरे यांच्या मुलाला शुभम भगवान ठोंबरे वय वर्ष 21.